उस्मानाबादी शेळी बंदिस्त होत नाही की आपण करत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप लोक सांगतात की उस्मानाबादी शेळी बंदिस्त होत नाही, बंदिस्त खराब शेळी आणली की शेळी खराब होणार, प्रॉब्लेम्स येणार, त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपण ज्या किमतीत घेतलं त्याच्यापेक्षाही कमी किमतीत घाट्यात विकावं लागून शेळीपालन बंद होईल जर बंदिस्त शेळीपालनाचा आपण जर निर्णय घेतला उस्मानाबादी शेळीमध्ये. नमस्कार, मी दत्तात्रय सानप, आपण बघत आहोत बळीराजा प्रोडक्शन, आणि आज माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर भाऊ दौंड, सुलतानपूर तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ज्ञानेश्वर भाऊ, तुमचं मनापासून एकदा पुन्हा स्वागत. आपण सरांचा व्हिडिओ याच्या अगोदरही बघितलेला आहे, हा दुसरा व्हिडिओ यांच्यासाठी स्पेशली आपण बनवतो आहे, कारण की त्यांचा स्वतःचा 3 वर्षाचा अनुभव आहे गावरान शेळीला बंदिस्त करण्याचा. कमी शेळ्या आहे बंदिस्त केलेल्या, पण कशा केलेल्या त्यांच्याकडनंच आपण जाणून घ्या. ज्ञानेश्वर भाऊ, शेळी बंदिस्त होत नाही की आपण करत नाही? शेळी बंदिस्त होती पण आपण करत नाही. ओके. सुरुवातीला जे आपण पहिले शेळी आणली उस्मानाबादी, आता ती आणल्याच्यानंतर ती खराब होणार. बरोबर. पण तिच्यापासून जे पिल्लं वाहणारे पाठीत, त्याला आपण जर जन्मल्यापासून बंदिस्त ठेवलं, ते 100% बंदिस्त होईल, तिला काही अडचण नाही. अडचण येत नाही. क्वालिटीमध्ये काही फरक काहीच नाही, नंबर क्वालिटी पण ते उलट एक नंबर क्वालिटी. हा झाला उस्मानाबादीचे म्हणजे पुढच्या करडांचा. तुमचा अनुभव कसा राहिला? नाही मग आपलं काय, सुरुवातीला ज्या बंदिस्त केल्या आपण, ज्या वाता आपल्या घरच्या, त्या खराब राहिल्या, पण त्यांच्यापासून ज्या पाठी झाल्या पुढं, त्या 100% क्वालिटीमध्ये राहिल्या. क्वालिटीमध्ये त्या प्युअर उस्मानाबादीचे करडं घेतले होते तुम्ही क्रॉस ब्रिडिंगसाठी? नाही, प्युअर उस्मानाबादी. प्युअर उस्मानाबादी. त्या टायमाला क्रॉसिंग आपलं माहितच नव्हतं, गावरान शेळी व्यतिरिक्त शेळी माहितच नव्हती ना. अच्छा. हे हळूहळू मग नंतर माहिती गेली, नंतर माहिती होत गेलं. तर करडांचा प्रॉब्लेम नाही आहे, आपण सुरुवातीचा म्हणजे किती काळ असा आहे की जिथं तुम्हाला तो तग धरावा लागेल की आपल्याला हे प्रॉपरली बंदिस्तकडे जायला? एक वर्ष. पहिले वर्ष हे संघर्षाचं? हा, पहिले सुरुवातीला काहीच भेटणार नाही ना. बरोबर. पहिलं वर्ष तर तुमचं संघर्षाचं आहे, कारण की आलेले करडं तुम्हाला विकता येणार नाही, तेच करडं आपल्याला मेन आपले डेव्हलप करणं आहे. तर तुमच्यासोबत असं झालं का, ज्या खराब शेळी झाली मग ती तुम्ही विकली का तुमच्याकडे तुम्ही परत ठेवल्या की ते विकल्या? नाही, विकल्या नाही, आपण ते ठेवलं. खराब होऊ आता, पण पिल्लं चांगले होतात ना. पिल्लं चांगले भेटायचे. शेळी जरी खराब होती तरी करडं एक नंबर भेटायचे. शेळीचं काही घेणं नाही आपलं. शेळी खराब असली पण तिला दूध येत आहे, पिल्लं चांगले देते, तिची खराब शरीर राहणार खराबच. बरं, भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की शेळीच्या अंगावरती मास कमी असलं, हडकं उघडे असले, ती शेळी जर घेताना जर आपण तशी घेतली, शेळी खरेदी करताना कशी करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? शेळी खरेदी करताना खराबच शेळी जर खरेदी केली तर तिथे 2 रुपये तिला कमी द्यावं लागतात. अच्छा. आपल्याकडे अंडे तिला थोडंसं, तिथे जर चारा नियोजन चांगलं केलं ती तब्येत बनलं जाते. बनते तब्येत. बरोबर. पण असं काही बेसिक आहे की तत्व की शेळी अशी दिसायला पाहिजे काय, काही काळ असं नाही? काहीच नाही, शेळी फक्त दिसायला काय ऊच पाहिजे, लांब ऊच असली, हातपाय मजबूत असले, शेळी टाकाटाके. शेळी टाकाटाके, बाकी दुसरं जास्त गोष्टी बघायची गरज काहीच नाही. शेळी दुधाला याला तर ते सरळ आपलं खाण्यावरती आहे. जुने आपले जे लोक आहेत ते म्हणतात की जनावर दाडात दूध म्हणजे तेच आहे की तुमचा जसा तुम्ही चारा देणार, जसे तिला पौष्टिक खाद्य देणार, त्या पद्धतीनं ते दूध येत आहे, पिल्ले मोठे होणार. म्हणजे बंदिस्त करण्यासाठी आपल्याला जे काळ आहे तो काळ आपण प्रॉपरली हे केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण बंदिस्त होणार नाही. तर मंडळी, सांगायचं तात्पर्य एकच होतं, खूप लोक असं म्हणतात आम्ही हे व्हिडिओ मी माझ्या वेगळ्या ठिकाणावरूनही बनवला असता किंवा दुसरीकडनं बनवला असता मी स्वतः पण ही गोष्ट सांगू शकलो असतो. पण कसं आहे की अनुभव खूप मोठा असतो, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे बोल हे जास्त महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वर भाऊला हा अनुभव आलेला होता म्हणून त्यांच्या तोंडातून तुम्हाला मी हे ऐकवलेलं आहे की आपण भरपूर लोक आहे की बंदिस्त शेळी उस्मानाबादी शेळी बंदिस्त होत नाही, शेळी होते आपण करत नाही, कारण की आपल्याला शेळी बंदिस्त करायला जो 1 वर्षाचा काळ आहे तो काळ आपल्याला द्यायचा नसतो. आपल्याला गेलं की 6 महिन्याच्या आत पैसा सुरू झाला पाहिजे, हे सर्वात महत्त्व. आणि कोणताही व्यवसाय ज्यावेळेस सुरू करतो तो पहिल्या वर्षामध्ये आपल्याला पैशाची अपेक्षा न करता फक्त आपला व्यवसाय हा मजबूत कसा होईल, त्याचा पाया मजबूत कसा होईल हे जास्त याच्यावर लक्ष देणं महत्त्वाचं. भरपूर आपण म्हणतो की शिरोई सर, शिरोई शेळीला प्रॉब्लेम येत नाही, आम्ही बंदिस्त केली तर कोटा शेळीला प्रॉब्लेम येत नाही, बिटल शेळीला प्रॉब्लेम येत नाही, सोजेत असेल, तोतापरी असेल, तुमची बार्बेरी असेल, बोर असेल, असंख्य जाती आहेत आपल्या भारतातल्या मूळ जाती आहेत ज्या बंदिस्त होतात, पण उस्मानाबादीच बंदिस्त होत नाही. याचं कारण काय? आपण ज्यावेळेस नवीन शेळीपालक चालू करतो किंवा कोणताही शेळीपालन चालू करतो, शिरोई शेळी घ्यायला गेलं, कोटा शेळी घ्यायला, तो ऑलरेडी बंदिस्ताच्या शेळ्या घेऊन येतो आणि आपल्या इकडे आणतो, 15 दिवसात त्या सेट होणार, काहीच प्रॉब्लेम नाही. बंदी उस्मानाबादी शेळी बंदिस्त करायला कोणी तयार नाही आहे, त्याच्यामुळे बंदिस्त शेळीसाठी उस्मानाबादी शेळी ही आज बदनाम आहे. पण बंदिस्त शेळीसाठी असो की कोणतंही तुमचं शेळीपालन असू द्या, मुक्त संचार असू द्या, अर्धबंदिस्त असू द्या, बंदिस्त, उस्मानाबादी शेळीला पर्याय नाही. उस्मानाबादी शेळीसारखी तुम्हाला क्वालिटी, उस्मानाबादी शेळीसारखं उत्पन्न, उस्मानाबादी शेळीसारखा पैसा तुम्हाला बाकी कोणतीच ब्रीड देऊ शकत नाही.
तुम्ही कोणत्याही ब्रीड आणा, भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणत्याही तुम्ही ब्रीड घ्या, तुम्हाला उस्मानाबादी शिवाय पर्याय राहणे. कितीही शेळ्या येऊ द्या, कितीही ब्रीड असू द्या, कितीही विदेशी जाती येऊ द्या, आपल्याला हळूहळू हळू उस्मानाबादी क्रॉसिंगसाठी तुम्ही हा डेव्हलप ब्रीडर तुम्ही वापरू शकता. बीटल असेल, तुमचा बोरचा असेल, हे ब्रीडर तुम्ही वापरा, पण मूळ प्रोडक्शन घेण्यासाठी तुम्हाला उस्मानाबादी आपल्याला एक नंबर असा पर्याय आहे. तर त्यामुळे मी एकच सांगेल की तुम्ही उस्मानाबादी स्वतःला करा. आणि जो व्यक्ती अजूनही भविष्यामध्ये जरी असं वाटत असेल, हे त्रिकाल सत्य आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही येऊ द्या बाहेरची, संकरित ब्रीड कोणतंही येऊ द्या, मूळ ब्रीड शिवाय त्याला पर्याय नसतो. त्यामुळे उस्मानाबादी शेळी तुम्ही जर तुम्ही बंदिस्त केली भविष्यामध्ये, मित्रो मी स्वतः उस्मानाबादी शेळ्या विकतोय, पण माझ्या 10 पैकी 7 ऑर्डर ह्या कॅन्सल होतात फक्त एका कारणामुळे, साहेब बंदिस्त शेळी पाहिजे भेटेल का, बंदिस्त उस्मानाबादी शेळी मिळेल का? पण मला आम्ही सरळ नाही सांगतो आहे, कारण की नाही भेटत आहे बंदिस्त. आणि जर कोणी सांगत असेल की आम्ही बंदिस्त शेळी पाळणार, बंदिस्त 100% बंदिस्त शेळी, तर थोडा अनुभव घ्या, जाणून घ्या की शेळ्या कशी आहे, स्वतः तिथे जाऊन बघा खरंच क्वालिटी कशी आहे, त्या करड्यांची क्वालिटी, त्यांची आई कोणती आहे, त्याची क्वालिटी कशी. कारण की मूळ शेळी जर तुमची ती असेल, ती 100% खराब असणार आहे, तिच्यापासून होणारे करडं चांगले असणार आहे. ह्या गोष्टी जर ते सगळ्या गोष्टी लक्ष द्या. मी हे म्हणत नाही, हां जर माझ्या नजरेतून कोणी बंदिस्त करणारा जर नसेल आला तर मी ते सांगू शकत नाही. मी असं म्हणत नाही की कोणीच बंदिस्त करत नाही, करत असेल पण माझ्या नजरेत आला नसेल तर तो माझी गलती आहे. पण मला तरी असं वाटतं अजूनही महाराष्ट्रामध्ये 99% बंदिस्त कोणी करू नाही राहिलं उस्मानाबादील. पण जो कोणी प्रॉपरली बंदिस्त करेल तो राजा असेल शेळीपालनातला, हे मात्र नक्की आहे. मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.